हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. कशा सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नॅचरल मेकअप लुक, पण त्याच्यामध्ये थोडासा ग्लॅमर असेल, कारण हा जो मेकअप लुक आहे तो स्पेशली वटपौर्णिमेसाठी आहे, कारण वटपौर्णिमा आता जवळ येत आहे. यासाठी मी हा मेकअप लुक क्रिएट केला आहे, जो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मेकअप करायच्या आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो फेस आहे तो क्लीन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जो फेस वॉश यूज करता त्याने पहिल्यांदा आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपला चेहरा मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे आणि त्यावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. खूप जणांना असं वाटतं की आपला चेहरा ऑइली नाही आहे, ड्राय आहे, त्यामुळे मॉइश्चराइज लावण्याची गरज नाही आहे, पण असं नाही आहे. मेकअप करताना आपला चेहरा मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं आहे, हे नक्की लक्षात ठेवा. चला तर आपण मेकअप करायला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली मी माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. आता मी लावणार आहे मॉइश्चराइज. तुम्हाला जे सूट होतं ते मॉइश्चराइज तुम्ही यूज करा. मॉइश्चराइज व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइज झालेला आहे. आता मी लावणार आहे सनस्क्रीन. लावणार आहे सनस्क्रीन जे मी लोटसचं यूज केलं आहे, ज्याचा SPF 40 आहे. सनस्क्रीन लावणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि हे जे मी सनस्क्रीन यूज करते आहे ते ऑल स्किन टाईप आहे, जे लोटस हर्बल सेफ सनचं आहे. आणि हे जे आहे ते मॅट लुकचं आहे. चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइज झालेला आहे, त्यानंतर मी सनस्क्रीनसुद्धा लावलेला आहे. आता मी लावणार आहे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी मी यूज केलेलं आहे मेबलिनचं फिट मी फाउंडेशन, ज्याचा शेड आहे 228. आणि दुसरा माझा जो शेड आहे तो आहे 332. दोन्ही जे फाउंडेशन आहे ते मी व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता मी माझ्या पूर्ण फेस आणि नेकवर अप्लाय करते. आता मी ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून घेणार आहे. आणि जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते की आपण जेव्हा ब्युटी ब्लेंडर यूज करणार तेव्हा तो थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपलं फाउंडेशन ब्लेंड होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण फाउंडेशन लावतो तो फेस आणि आपला जो नेक आहे त्या दोघांवर लावायचा आहे. नाहीतर जर आपण फक्त फेसवर लावतो ह्याच्यामध्ये डिफरंट दिसून येतो आणि ते खूप फनी वाटतं. त्याच्यामुळे आपण मानेला आणि चेहऱ्याला फाउंडेशन लावायचं आहे. तर फाउंडेशन लावून झालं आहे. आता मी लावणार आहे कन्सिलर, जे मी मेबलिन फिटमीचं कन्सिलर वापरते, ज्याचा नंबर आहे 25. जर आपल्या डोळ्याखाली डार्क सकल असतील, पिंपल्स असतील, यासाठी आपल्याला कन्सिलर लावायचं आहे अशा पद्धतीने नोज ब्रिजवर. ब्लेंडरच्या हेल्पने मी हे पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे अशा पद्धतीने.
आत्ता मी लावणार आहे लिपबामसाठी मी ते हिमालयाचं लिपबाम वापरलं आहे. जसं आपलं चेहरा मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे तेवढेच आपले लिपसुद्धा मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे. लिप मॉइश्चराइज झाले की आपली लिपस्टिकसुद्धा व्यवस्थित लागते. तर आता मी करणार आहे आयब्रोज. मेकअपमध्ये आयब्रो खूप महत्त्वाचे आहेत, कारण जेव्हा आपण आयब्रो व्यवस्थित करतो तेव्हा आपला लुक पूर्ण चेंज होतो. शुगरची आयब्रो पावडर वापरली आहे. तर हे प्रोडक्ट वापरताना आपण डायरेक्ट आपल्या आयब्रोवर वापरायचं नाही आहे, त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते झाडून टाकायचं आहे. आणि त्यानंतर ते वापरायचं आहे. त्याच्या आधी मी माझे आयब्रो आहे ते कोम करणार आहे स्पुलीच्या मदतीने. पुन्हा एकदा मी स्पुलीच्या मदतीने जिथे हार्श लाईन असेल ती निघून जाईल यासाठी पुन्हा फिरवणार आहे. तर माझा जो आय मेकअप असणार तो सिंपल असणार आहे, कारण आपण नॅचरल लुक ठेवणार आहोत. यासाठी मी आय मेकअप सिंपल सोबर करेन, फक्त त्याला थोडासा ग्लॅमर येण्यासाठी ग्लिटरी आयशॅडो वापरणार आहे. इथे मी यूज केलं आहे लॅक्मीचा आय पॅलेट. तर हा जो शिमरी गोल्ड कलर आहे तो मी वापरणार आहे. तर पूर्ण मी आय लिडवर हाच कलर यूज करणार आहे. तर आयशॅडो माझा कंप्लीट झाला आहे. मी थोडी लावणार आहे लायनर. लायनरसाठी मी ते कोलासर लायनर यूज केला आहे ज्याचा कलर आहे ब्लॅक. तर माझा लायनरसुद्धा लावून झालेला आहे. आता मी लावणार आहे मस्कारा. मस्कारासाठी मी यूज केलं आहे मेबलिनचं द हायपर कर्ल व्हॉल्यूम एक्सप्रेस, जे वॉटरप्रूफ आहे. काजळसाठी सुद्धा मी सेम मेबलिनचं कोलोसल काजळ वापरलं आहे ज्याचा कलर ब्लॅक आहे. तर माझा आता डोळ्यांचा मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता मी लावणार आहे पावडर. त्यासाठी मी यूज केलेली आहे फिटमीची मॅट पोरलेस पावडर, जी मेबलिन कंपनीची आहे. तर फाउंडेशन लावल्यामुळे आपला चेहरा जो प्लेन झालेला आहे म्हणजे त्याला कोणताही शेप नाही आहे, त्यासाठी मी यूज करणार आहे कॉन्टर पावडर, जी मी शुगरची वापरलेली आहे. तर आता मी लावणार आहे ब्लश. ब्लशसाठी मी इथे यूज केलेला आहे स्विस ब्युटीचा प्रोफेशनल ब्लश ज्याचा कलर पिंक आहे. आणि ज्याचा नंबर आहे 07 बेबी पिंक. तर थोडंसं आपल्याला स्माईल करायचं आहे.
आता मी लावणार आहे हायलायटर। यासाठी मी नायकाचं स्ट्रोप अँड ग्लो लिक्विड हायलायटर यूज करते। आता ग्लो खूप छान आहे आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावर लाईट पडते, सनलाईट पडते, तेव्हा ह्याचं हायलायटर आहे ते आपलं दिसून येतं। मी ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनेच त्याला थोडंसं टॅप करणार आहे। तुम्ही बघू शकताय छान ग्लो येतोय। मी थोडंसं नाकावर पण लावेल। आता राहिली आहे लिपस्टिक। यासाठी मी मेबलिनची द सेन्सेशन लिक्विड मॅट ही लिपस्टिक यूज करते। तर मी थोडासा डार्क कलर लावणार आहे, फेस्टिवल लुक आहे, यासाठी मी थोडी डार्क लिपस्टिक लावेन। आपला पूर्ण मेकअप झालेला आहे पण मला रेडी व्हायचं आहे अजून, तर मी पूर्ण रेडी होते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते। तर कशी वाटली माझी ही तयारी तुम्हाला आणि माझा हा नॅचरल असा सिंपल लुक? तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या वटपौर्णिमेला असाच नॅचरल आणि सिंपल लुक क्रिएट करून पहा, तुम्हीसुद्धा खूप सुंदर दिसाल। अशा सुंदर सुंदर साड्या, ज्वेलरी, हिरवा चुडा आणि नॅचरल असा लुक नक्की क्रिएट करा। तर असे छोटे छोटे सण असतात ज्याच्यामध्ये आपण तयार होऊ शकतो, एक तयार होण्याची आपल्याला संधीसुद्धा मिळत असते। तर तुम्हीसुद्धा असे छान छान तयार व्हा आणि स्वतः खुश राहा आणि इतरांनासुद्धा खुश ठेवा। चला तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।